आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बाप्पाच्या आशीर्वादानं नव्यानं सुरुवात कर. आत्या, अन्नदादाचं लग्न झालं असतं ना तर माझी काळजी तरी मिटली असती. त्याची काळजी करेल त्याची बायको आली असती ना. अगं करेल की तो लग्न? तुझ्या लग्नासाठी थांबला होता आणि पोरगी काय घरातलीच आहे, शोधायची बी गरज नाही. तू आनंदात राहिलीस ना तर जयाला त्याच्या आयुष्याचा विचार करायला वेळ मिळेल. म्हणून म्हणते तू आनंदात राहा आणि हे जयाला जाणवू दे, मग बघ लगेच कसं आशुशी लग्न करतो तो. जया, तुला अंबूची काळजी आहे मान्य आहे मला, पण असं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून बी नाही चालणार की नाही? जेवून घे. जयानं अंबूचं लगीन पर्यंत त्याची मुदत मागितली. अगं तुझं काही मत आहे? अहो आता बोला की त्याच्याशी आशुच्या लग्नाविषयी. मी काय म्हणते, आता आंबूचं लगीन झालंय, तिचा संसार मार्गी लागलाय, तर आता तुम्ही बोलायला पाहिजे नाही का? आणि मला काय वाटत कि ज्या एकदा स्वतःच्या संसारात रमला ना कि मग त्याला ज्या आंबूची सारखी काळजी वाटत राहते ना ती जरा कमी होईल. बघतो. आता बघतो काय? बर बाई, उद्याच मी आऊला विचारतो आणि येत्या दसरा दिवाळीला या दोघांचा बार उडवायचा का हे तिला विचारतो. हा हे बरं होईल. आता हा प्लॅन फसला म्हणून काय झालं? आपण लगेच आपण इतके दिवस विचार केला, इतकी प्लॅनिंग केली, सगळं व्हायला गेलं. आता झालं ते झालं, आता तेच तेच उघडून काय मिळणार आहे काय? नाही ना. व राघव आणि अंबिकेला तवर येगळं करणं अशक्य आहे, जवळ जयदेव आणि अंबिका एक आहे. म्हणजे? अरे म्हणजे अंबिका आणि राघव कुठल्या भी संकटात असले तरी जयदेव त्यांना येऊन वाचवणारच, आणि या दोघांच्या मनात जयदेव बद्दल आदर आणि प्रेम अजूनच वाढणार. म्हणजे असं काहीतरी करायला पाहिजे की साप भी मरायला पाहिजे आणि लाठी भी तुटायला लागत, आणि यासाठी आपल्याला भाऊ बहिणीचं नातं तोडायला पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे की अंबिका जयदेवचं तोंडच बघणार नाही, जयदेव स्वतःच तिला आपल्या आयुष्यातून काढून टाकेल.